मृत्यूच्या भयाने ओसाडली ही शहरे गजबजलेली, मृत्यूच्या भयाने ओसाडली ही शहरे गजबजलेली, गल्ली भयान झाली माणसांनी सजलेली, माणसा तुझ्या कर्तृत्वाने आज तुझाच घात झाला, मृत्यूची घंटा वाजवत बघ मृत्यूदाराशी आला, आता धीर धर थोडा आणि वाघ संयमाने, मृत्यू टपलाय वेदन्याला तेव्हा थांबव बाहेर जाणे, तेव्हा थांबव बाहेर जाणे। बंधूंनो, थांबला तो संपला ही शिकवण इतिहासात जमा झाली आहे। काळ बदलला आणि थांबला तोच जिंकला असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। तेव्हा घरातच थांबा, सुरक्षित राहा आणि आपल्या परिवारालाही सुरक्षित ठेवा। थांबेल तोच जिंकेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। आज मध्यरात्रीपासून दीड दिवसांची संपूर्ण संचारबंदी। घराबाहेर न पडण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन। पोलीस महासंचालक चोरिंग दोर्जे यांच्या उपस्थितीत अधीक्षक कार्यालयात सॅनिटायझेशन यंत्रणेचा शुभारंभ। दोर्जे यांनी घेतली आढावा बैठक। मोकाट जनावरांना संस्कार पापड उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे चारा वाटप। धुळे महानगरपालिकेने घेतली सिटी चॅनलच्या वृत्ताची दखल। महापालिका आवारात उभारण्यात येत आहे सॅनिटायझेशन रूम। दीड दिवसांच्या संचारबंदी काळात धुळेकरांनी घराबाहेर पडू नका, जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आवाहन। आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने धडक कारवाई करीत सोनगीर येथे पकडला 3.5 लाखांचा गुटखा। आता बातमी विस्ताराने। कोरोनाचे संकट धुळे जिल्ह्याच्या सीमेवर येऊन ठेपल्याने आज रात्री 12 वाजेपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यात 1.5 दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी सांगितले आहे। त्यामुळे धुळे जिल्हा आणि धुळे शहर वासियांनी घराबाहेर पडू नये व कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा होणाऱ्या कार्यवाहीस तुम्ही स्वतः जबाबदार असाल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। या संपूर्ण लॉकडाऊन विषयी सविस्तर माहिती देताना अपर जिल्हाधिकारी श्री दिलीप जगदाळे यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यालगत असलेल्या मालेगाव आणि सेंधवा या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज रात्री 12 वाजेपासून रविवारी सकाळी 5 वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे। परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे। या संचारबंदी दरम्यान कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, उगीच रेंगाळत राहणे, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यांवर फिरणे या सर्व कृत्यास सक्त मनाई करणारा आदेश काढला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर 144 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे। या दरम्यान केवळ अत्यावश्यक आरोग्य सेवा व कायदा सुव्यवस्थासाठीचे मनुष्यबळ अपवाद असतील असेही श्री जगदाळे यांनी यावेळी सांगितले। धुळे जिल्ह्याच्या हद्दीवर दोन्ही बाजूला शेजारी जो मालेगाव तालुका आहे आणि दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशमधील सैंधवा हा विभाग आहे, या दोन्ही भागामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर करोना या साथीचे रुग्ण आढळल्याची नोंद आहे। या दोन्ही भागांच्या भौगोलिक सीमा या धुळे जिल्ह्याला लागून आहेत, त्यामुळे आजवर जो धुळे जिल्हा कोरोनामुक्त आहे त्याला धोका जो आहे तो त्याच्या सरहद्दीवर येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांच्या मध्ये अधिक जागरूकता निर्माण व्हावी, सजगता निर्माण व्हावी यासाठी
धुळे जिल्हा प्रशासनाने दीड दिवसासाठी म्हणजेच आज रात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी 5 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. या लॉकडाऊनमध्ये 100% आस्थापना ह्या बंद राहतील. कोणीही रस्त्यावर येणार नाही. सर्वजण आपापल्या ठिकाणीच घरामध्ये थांबतील. यामधून फक्त आणि फक्त वैद्यकीय सेवा देणारे मेडिकल शॉप्स, त्यानंतर वीज पुरवठा करणारे आणि टेलिफोन यंत्रणा पुरवणारे, त्याचबरोबर माध्यमकर्मी एवढ्याच मंडळींना सूट देण्यात आलेली आहे. बाकी कोणालाही सूट दिलेली नाही. धुळे जिल्ह्यामधील जनतेनं आजपर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य प्रशासनाला केलेलं आहे आणि या साथीपासून स्वतःचा बचाव केलेला आहे. इथून पुढेही त्यांनी अशाच प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचं तत्व अंमलात आणावं आणि या साथीपासून आपला बचाव करावा असं मी सगळ्यांना आवाहन करत आहे. कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या संचारबंदी काळातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक आज धुळे शहरात दाखल झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीत अधीक्षक कार्यालयात सॅनिटायझर व कूलर यंत्राचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदीतील पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक चोरिंग दोर्जे आज धुळे शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्याविषयी अपर पोलीस अधीक्षक श्री राजू भुजबळ यांनी सांगितले की मालेगाव शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 1.5 दिवसांचे संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे आयजी चोरिंग दोर्जे आज धुळ्यात दाखल झाले आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत श्री चोरिंग दोर्जे यांनी आवश्यक त्या सूचना देताना उद्याचा लॉकडाऊन 100% यशस्वी करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्याशिवाय कुणालाही संचारबंदीत घराबाहेर निघू देता येणार नाही. फक्त किराणा दुकानच नव्हे तर भाजीपाला आणि दूध सुद्धा बंद राहणार आहे याची काळजी घ्यावी. जिल्हा पोलीस प्रशासन आणि राज्य राखीव पोलीस दल रस्त्यांवर तैनात आहेतच. जर कुणी संचारबंदीचे उल्लंघन केले तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करा अशा सूचना श्री चोरिंग दोर्जे यांनी केल्याचे श्री राजू भुजबळ यांनी सांगितले आहे. यावेळी पोलीस महासंचालकांसह जिल्हा पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजीज शेख आदींसह अधिकारी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी वारंवार वेगवेगळे व्हिजिटर्स येत असतात. त्याचबरोबर आपला स्टाफ, त्याच पद्धतीने मंत्रालयीन स्टाफ पण त्यांची ये जा चालू असते. सध्या कोरोनाचा सगळ्याच ठिकाणी प्रादुर्भाव असल्यामुळे त्याचा या ठिकाणी प्रसार होऊ नये किंवा त्याचा प्रसार रोखण्यात यावा याच्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर आम्ही डिसइन्फेक्टेशनसाठी एक यंत्रणा लावलेली आहे आणि ती यंत्रणा जो कोणी व्हिजिटर आत येईल किंवा बाहेर जाईल तर ती त्यावेळेस चालू असणार आहे. त्याच्यामुळं जर अशी काही व्यक्तीला जर कुठलाही संसर्ग असण्याचा धोका आहे किंवा त्याच्यापासून त्याला काही जर त्याच्या अंगावर असे काही विषाणू वगैरे असतील तर ते डिसॅनिटायझेशन होऊन त्यात व्यवस्थितपणे तो निर्जंतुकी करून पुढे केला जातो. हे सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. लवकरच ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पण आम्ही कार्यान्वित करत आहोत. त्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाची तयारी सुरू आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत मुक्या जनावरांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. धुळे शहरातील मोकाट जनावरांना चारा मिळावा या उद्देशाने धुळे शहरातील संस्कार पापड उद्योग केंद्राने पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार बंद पडल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. अशा परिस्थितीत जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. माणसे घरात बसून आहेत तर मोकाट जनावरे रस्त्यांवर अन्न पाण्याच्या शोधात भटकत आहेत. परंतु त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था मात्र करण्यात आलेली नाही. अशावेळी मोकाट जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी
धुळे शहरातील संस्कार पापड उद्योग केंद्राच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. याविषयी सविस्तर माहिती देताना केंद्राच्या संचालिका वंदना पाटील यांनी सांगितले की आमच्या पापड उद्योग केंद्रात पापड तयार करताना नागली तथा इतर धान्याचा चोथा उरतो. आम्ही ग्राहकांना त्यांच्या जनावरांसाठी तो विकत असतो. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवहार बंद पडल्याने नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. अशा वेळेस जनावरांची भयान परिस्थिती लक्षात घेता आमच्या पापड उद्योग केंद्रात जमा होणारे धान्य आम्ही शहरातील मोकाट गुरांना देण्याचे ठरवले आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यास मदत झाली आहे. माझा संस्कार पापड उद्योग आहे धुळ्यामध्ये. तर त्यातनं जो नागलीचा कोंडा वगैरे वाचतो तो आम्ही साठवून विकत असतो ज्यांच्याकडे गाई गोरं असतात. पण आता कोरोनामुळे या गाई गोरांनाही कोणी विचारत नाही, त्यांच्यापर्यंत चारा पाणी काही पोचत नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं जेवढं काही 20-30 किलो जमा आहे तो आम्ही त्यांना आणून आता चारला आहे आणि पाणी पण आणलं आणि याच्या पुढेही आता असा उपक्रम चालू ठेवला. आज त्यांना कोणी चारा वगैरे त्यांना उपलब्ध नाही होते आपण घरात असल्यामुळे, तर त्यांना आम्ही ठिकठिकाणी जाऊन हा नागलीचा कोंडा शक्य आहे तसा पुरवतो. जिथे कोंडा दिसतोय तिथूनच पाणी वगैरे कोणाकडून तरी मागून आम्ही ते पाण्याची पण त्यांची व्यवस्था करतो.